हर्षद प्रज्ञा कॉन्ग्रेचुलेशन। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। आय एम रिअली सॉरी की ब्लॉग थोडा लेट होतोय। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं शिवंडीचा की आपल्या भावाच्या लग्नाची तयारी चालू आहे, तर त्याच तयारीमध्ये थोडा बिझी होतो। मी एक चिंबोऱ्याचा व्हिडिओही शूट केला होता, पण एडिटिंगसाठी काय टाइम भेटला नाही। तर आज आपल्या भावाचा लग्नाचा दिवस आलेला आहे आणि इकडे तुम्ही बघताय पूर्ण आपला गाव त्याच्या लग्नामध्ये सामील आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्या कोळी आगरी लोकांच्या लग्नामध्ये काय काय रीतिरिवाज असतात ते दाखवणार आहे। आणि आपले कोळी लोकांचं लग्न म्हटलं तर सर्वात पहिले आपल्याला आठवण येते ती मच्छीची। तर आपण जाऊया लग्नामध्ये आणि आज कोणती मच्छी आपल्याला खायला भेटणार आहे ते बघूया। चला तर मंडळी, तुम्ही इकडे बघताय आपली मालू काकी, तुम्हाला दिसते सकला मासा कापताना, आणि रमण काकी इकडे दिसते तुम्हाला सकला मासा तोडताना। आणि आता बघताय तुम्ही कमीच कमी 20 ते 30 किलोचा सकला आहे आणि तोडताना दिसतायत। हा सकल्याचं तोंड आहे काय? सकल्याचं तोंड। हा बघा किती मोठा सकला मासा दिसतोय तुम्हाला। आणि अजून 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 कोणते कोणते मासे आहेत? या ज्या पेट्या दिसतात काय आहे? ताम कुप्पा ताम सकला, म्हणजे आज मिक्स मावऱ्याची मेजवानी होणार आहे तुम्हाला। मंडळी, तुम्हाला जर मच्छी कटिंगसाठी तुमच्या लग्नकार्यामध्ये जर कोणी हवं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे मला कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना तुमचा निरोप पोचवीन आणि तुमच्या लग्नामध्ये ते लोक येतील मच्छी कापायला आणि कालवण वगैरे सर्व काही बनवून देतात ते, बरोबर ना? जर मला मेसेज आला तर मग तुम्हाला सांगतो मी। तर हां, चिकन पण चांगले बनवतात, मटण पण आणि मासे पण चांगले बनवतात। तर आता हा होता सकला मासा, आता तुम्हाला दाखवतो मी ताम आणि कुप्पा। आणि आता तुम्हाला दिसते आपली आई मोठे मोठे मासे दाखवताना, अरे बापरे। तर मंडळी, ही तुम्हाला दिसते मोठी ताम, रेड स्नॅपर मँग्रोव्ह जॅक याला म्हणतात, आणि 3-4 ताम भी दिसतात तुम्हाला। ही दुसरी एक ताम, म्हणजे कमीत कमी 10-15 किलोची असेल ना ताम? 10-15 किलो हे बघताय तुम्ही 10-15 किलोची ताम, आणि ही दुसरी ताम, म्हणजे आज मजा येणार आहे हर्षदच्या लग्नामध्ये। हे सर्व मासे आणि हा सकला मासा, हे सर्व मासे आपण हर्षद कोळीच्या लग्नामध्ये खाणार आहोत। तर आता तुम्हाला भेटवतो हर्षद कोळीशी, चला। इकडे तुम्हाला दिसतंय आपला नवरा मुलगा त्याच्या आईसोबत देवाचे आशीर्वाद वगैरे घेताना। हर्षद तुला कॉन्ग्रॅच्युलेशन, पड पड पाया पड। हर्षद तुला कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व व्यूअर्सकडून। आणि ही आपली किसने आजी जिना तुम्ही कोळीम साफ करताना बघितला होता मागच्या व्हिडिओमध्ये। हर्षद काय बोलणार, खुश आहेस? आज खूप खुश आहे, सर्व लोक आलेत, खूप सर्व माणसं आलेत, खूप चांगलं वाटलं मला, असं भरून आल्यासारखं वाटलंय। सर्वांना मी धन्यवाद देतो आल्याबद्दल, त्यांचे आभार मानतो। चल, ऑल द बेस्ट। थँक्यू। तर मंडळी, हा होता नवरा मुलगा हर्षद कोळी। या बाजूला तुम्ही बघताय पूर्ण आपल्या गावातल्या महिला मंडळी पूर्ण घाऱ्या बनवताना आणि घाऱ्या आणि चहा पिताना। काय करताव? आणि घाऱ्या बनवतात कुठे? आता तुम्हाला दाखवतो कशा घाऱ्या बनवतात। ही आपल्या नवऱ्याची वहिनी, वहिनी खुश आहेत ना? खुश। आणि मच्छी पण मोठी मोठी आली, सकला ताम, मजा येणार आहे आज। खूप खर्च केलाय, कुठे आहे घाऱ्या, कुठे बनवतो? या बाजूला पण तुम्हाला दिसतात घाऱ्या चालताना। मावशी काय बोलणार आपल्या घाऱ्यांबद्दल? आमच्या लग्नात गोड गोड घाऱ्या बनवतात, घारीचीच आमच्या लग्नाला सुरुवात होते। गोड गोड घारींनी आपल्या लग्नाला सुरुवात होते। आणि मंडळी, फक्त घाऱ्याच नाही पण तुम्हाला असा गोड लोणचा, आंब्याचा, खारा लोणचा, कोणताही चिचचा, कोणताही प्रकारचा लोणचा बनवत असतं ना?
हाँ आणि बनवतात आणि मस्त विकत पण असतात आणि मी टेस्ट केला आहे यांचा लोणचा म्हणजे कमीत कमी 10-15 दिवसामध्ये आमची 1 किलोची बरणी संपून जाते एवढा टेस्टी यांचा लोणचा असते. जर तुम्हाला लोणचा वगैरे पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा यांना आणि ऑर्डर देऊ शकता. यांच्या मुलाचा नंबर शेअर केला आहे मी स्क्रीनवरती येत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लोणचा मस्त टेस्ट करा. मंडळी आता तुम्हाला साऊथ इंडियन मुलगी दिसते आणि ती हर्षदच्या लग्नामध्ये आले तर म्हणजे तुमच्या मल्याळम भाषेमध्ये काहीतरी हर्षदला शुभेच्छा द्या. हर्षद निनक कल्याणतिंडे आशंसगळ अर्थ पण सांगा तेच म्हणजे शुभेच्छा हो लग्नाला लग्नाचे. थँक्यू. अयो बरे आज बरे आहे वाला काय हर्षदला आशीर्वाद देणार. हर्षदला आमचा नमस्कार. सुखाचा संसार करू दे. सारा सगळा त्याचा चांगला होऊन दे. हर्षद आमचा भाचा साहेब म्हणजे मामी सांचा आशीर्वाद पूर्ण आहे त्याला आमचे. तो आपला मित्र अजिंक्य चहा वगैरे भरताना आणि पाहुणचार करताना आणि मनोज त्याच्यासोबत आणि सागर कोळी आणि हर्षदचा खास मित्र अक्षय दिसते तुम्हाला घारी सर्व करताना. काय म्हणतो अक्षय? आज हर्षद भाई यांचं मांडव आहे सगळ्यांनी घाऱ्या खायला यायचं आहे. धन्यवाद. तर मंडळी आता बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज येतो बँजूचा ते म्हणजे आपल्या नवऱ्या मुलाची हालत निघालेली आहे आणि हळदीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे नवऱ्या मुलावरच्या अंगावरची हालत असते ती आपण नवरीकडे घेऊन जात असतो आणि आपल्या गावामध्ये असा काही वर्षापासून ट्रेंड आहे म्हणजे नवऱ्याच्या हळदीच्या दिवशी हे नवरीच्या बहिणी वहिणी मावशी वगैरे एक असा ड्रेस कोड करतात आणि तीच मुलगी तुम्हाला आता दिसते नवीन ड्रेस कोडमध्ये. हाय भूमिषा. तर भूमिषा हा कोणता ड्रेस कोड आहे? गरारा विथ कुर्ता म्हणतात आणि तुम्हाला दिसतंय भूमिषा पूर्ण गरारा कुर्ता मध्ये सजून नटून आता काकांच्या हळदीमध्ये जाणार ना. हो आता जाऊया आणि आता यांची हालत कशी असते ती एन्जॉय करूया. चला थँक्यू. मंडळी आता पोहोचलोय आम्ही नवरीच्या घरी आणि आता ही ओटी घेऊन आतमध्ये जाणार ना. चला तुम्हाला दिसतंय स्वागत करताना नवऱ्याकडची हालत आलेली आहे त्यांचं स्वागत करताना आणि तुम्ही आता बघताय हर्षदच्या होणाऱ्या नवरीला प्रज्ञा. नमस्कार. तुम्हाला दिसतात नवरीकडचीच माणसं नवरीची ओटी भरताना नारळ आणि साडी. होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. तर मंडळी हळदीचा फंक्शन संपूर्ण आता आलोय मी काहीतरी खायला म्हणजे नवऱ्याकडची माणसं येतात नवरीकडे तर नक्की काहीतरी चांगलीच सोय असणार आपली आणि आपला 5 तोल्याचा ब्रेसलेट वाला ओंकार दिसतोय तुम्हाला. काय आहे जेवणामध्ये? भाजी. चिकन मटण काय नाही? आज वेज. काय आज सोमवार आहे सर्वांचा उपास आहे म्हणून तिथे बुफे ठेवलाय तिथे जाऊया आणि बघूया. जेवणामध्ये दिसते तुम्हाला पापड सॅलड. ही कोणती भाजी आहे? मिक्स भाजी कुर्मा. कुर्मा मिक्स भाजी. ही चवळीची भाजी. हा साधा भात आणि डाळ आणि भाकरी. चला आता मग जेवण घेऊया.
मंडळी हळदीनंतर अजून एक आपल्यामध्ये रीतिरिवाज आहे म्हणजे मवा. म्हणजे आता तुम्ही बघताय आपल्या गावातला न्हावी आलाय आपल्या नवऱ्याची दाढी करायला आणि हे पूर्ण नॅचरल एअर कंडिशन दिसतंय तुम्हाला. सर्व हवा मारतायत म्हणजे नवऱ्याला थंडवा वाटला पाहिजे. लग्नाच्या आधी दाढी वगैरे करून जाणार आपल्या गावातला ओंकार आता दिसते तुम्हाला नवऱ्याची दाढी करताना. पूर्ण क्लीन सेव कर. या विधीला नाणं मारणे म्हणतात. आता 5 राऊंड मारतील लोक कळशामध्ये पाणी टाकत टाकत नवऱ्या मुलासोबत. नवऱ्याच्या बहिणी काकी मामी सर्व दिसतात तुम्हाला. आणि आता तुम्हाला दिसतंय लग्नाच्या आधी हे नवऱ्याला शेवटची हालत लावताना दिसतात तुम्हाला. म्हणजे उतरवायची हालत आता काढणारी आपली मंडळी नवऱ्याला हळद उतरवण्यासाठी लावताना दिसणार. आता नवऱ्याचा मामा आलाय नवऱ्याला उठवायला. आपल्या मामानी गिवअप केला म्हणून मामी लोकांनी तुटवलं. चांदीची जोडवी मासोली वाणी कुलकुलतान झांजर पाया मधी कुलकुलतान झांजर पाया मधी उस्ताची सँडल कुडीला चप्पल आणि गुलामी पाटाची आणि गुलामी पाटाची माझे मनान भरली सकौरी आगो पापेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी आगो पापेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी आगो पापेटवाली आगो पापेटवाली आगो पापेटवाली आगो पापेटवाली आगो पापेटवाली सर मंडळी. आमच्या इकडे कस्टमामध्ये एक दत्तगुरूचं मंदिर आहे तिकडे आपला हर्षद नवरा आशीर्वाद घेण्यासाठी आलाय. तर मंडळी तुम्ही बघताय आता नवरा वाजत गाजत नवरीकडे आलेला आहे आणि सर्व मंडळी आहे तिकडे आणि हे सजावट केलेलं आहे. हर्षद आणि प्रज्ञा नावाच्या सर्व मिठाया दिसतात तुम्हाला. प्रत्येक मिठाईमध्ये नाव दिसते आपल्याला. हे बघा तिकडे बघा आणि एक सजावट आहे आणि हा एक स्टेज आहे. तर आता नवऱ्याकडच्या मंडळीने आता एक मस्त डान्स सजवलाय नवऱ्याच्या आणि नवरीच्या वेलकमसाठी. तर आता बघूया त्यांचा डान्स कसा बसते. तर बघताय तुम्ही नवरी मुलगी आलेली.
हर्षद हर्षद प्रज्ञा कॉन्ग्रेचुलेशन। तर मंडळी लग्न कार्य वगैरे झालेलं आहे आणि आता रिसेप्शन सुरू आहे तिकडे, तर सर्व ग्रीटिंग वगैरे देत आहेत आणि इथे रिसेप्शन मध्ये आईस्क्रीम वाटत आहेत। किती खाल्लेस तू आईस्क्रीम? किती खाल्ले आणि चार आणि चार ते पाच आईस्क्रीम खाल्लेत मित्र। हा बघा याचा चेहरा बघा आणि हा आपला अथर्व, त्याची चौथी मलई आहे। कशी लागते आईस्क्रीम? पाचवी। तू किती खाल्लेस? चार खाल्लेस। आणि खिशात किती आहे? हा पॉकेट मध्ये घेऊन चाललेला आईस्क्रीम। खरं सांग, अजून तुम्ही किती खाल्लो? वरून चार खाल्ले। चार तीन, चार तीन म्हणजे इकडे शंभर आईस्क्रीम संपलेले असते। तुम्ही किती खाल्लेस? मला एक आपल्या राजनाकवाला एक पण आईस्क्रीम नाही भेटत। एक लग्न दुसरा अटेंड करू। माझे एक प्रामाणिक मुलगा आहे, म्हणजे त्याच्या लग्नामध्ये जो कोणी आला त्याच्या लग्नामध्ये नक्की जातो आणि एक रुपया व्याजासोबत आयर देत असतो। बरोबर ना? हा। तर मंडळी हा आपला एक छोटासा प्रयत्न होता, आपला कोळी लोकांचा लग्न कशा प्रकारे होते आणि त्याच्यामध्ये की कोणत्या कोणत्या विधी वगैरे असतात ते दाखवायचा। जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या राज या मित्राचा स्वभाव कसा वाटला? जर स्वभाव आवडला तर त्याच्यासाठी लाईक करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून। हा हा चला।